सध्या भारतात पारशी समुदायाची एकूण लोकसंख्या 60,000 कमी झाली आहे. आपला धर्म कसा टिकवायचा यासाठी हा समुदाय झगडतोय. It's a very sharp decline. Yes, the prospects are that the community could be extinct in the not too distant future. हजारो वर्षांपूर्वी धार्मिक छळ टाळण्यासाठी तेव्हाच्या पर्शियातून पारशी समुदायानं पलायन केलं होतं तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी भारतात पाऊल ठेवलं होतं. तसंच इतर धर्मातल्या लोकांचं पारशी धर्मात कधीच धर्मांतरण करणार नाही असं त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं होतं. पण त्यानंतर भारतातल्या पारशी समुदायाची म्हणावी तशी वाढ झाली नाही, उलट त्यांची संख्या वेगानं कमी झाली. आता 60,000 कमी पारशी लोक अस्तित्वात आहेत. 1940 दशकात हीच संख्या 1,00,000 जास्त होती. मग हा प्राचीन धर्म वाचवण्यासाठी पारशी लोक काय करतायत? काहींच्या मते पारशी समुदायातच लग्न करणं हा एक महत्वाचा पर्याय आहे. पण एवढ्या कमी लोकांमध्ये योग्य साथीदार मिळणं अवघड झालंय. तेव्हा जारीन यांनी एक काम सुरू केलं. गेली 10 त्या पारशी समुदायात तरुणांची लग्न जुळवून देण्याचं काम मोफत करतायत. मैंने अब तक 85 कपल्स को मैरिज सेटल किया है. कंसिडरिंग दैट आवर्स इज अ व्हेरी स्मॉल कम्युनिटी आई सपोज दीज फिगर्स आर ओके. 25 कैजात सध्या लग्नासाठी झरीन यांची मदत घेतोय. तो घरातला एकुलता एक वारस आहे. 8 भारत सरकारनं जिओ पारशी नावाची योजना सुरू केली. त्याद्वारा फर्टिलिटी ट्रीटमेंट म्हणजे गर्भधारणेसाठीच्या उपचाराचा सगळा खर्च सरकार उचलतोय. और हमें बच्चा चाहिए था, वो आ नहीं रहा था, तो हमने करवाया वहाँ हॉस्पिटल में. फिर हमें पता चला कि जियो पारसी हमें मदद दे रहे हैं, तो हमने जियो पारसी से मदद ली. दरम्यान नियमानुसार पारशी मुलीनं धर्माबाहेर लग्न केलं तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. I think the Parsi community is declining mainly because of the restrictions on Parsi women. So, aur agar Parsi ladki community ke bahar shaadi kare to uska bachcha Parsi raise nahi ho sakta. पण लग्नाचे नियम शिथिल केले तर पारशी धर्माच्या मुख्य धारेपासून लोक दूर जातील असं काही पारशी लोकांना वाटतं. There is something unique about us and we would like to keep that uniqueness. If we had married outside then all this uniqueness would have been lost. असे मतभेद असले तरी भारतातल्या सगळ्या पारशी लोकांनी त्यांचा धर्म वाढवण्याला प्राथमिकता द्यायचं ठरवलंय. The younger generation is smart, they'll figure out a way. Human race is tough and Parsis are tougher. So we will survive and we will prosper.